या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये महायुती काम करता। मोदी साहेबांच्या विरुद्ध खूप राळ उठवण्यात आली, परंतु ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री झाले आणि आपल्याला कल्पना आहे एका वेगळ्या अर्थाने भारताची ओळख जी आहे ती अख्ख्या जगभरात पसरली आहे आणि होते आहे। मान सन्मानाने भारताचं नाव घेतलं जात आहे, मान सन्मानाने भारताच्या प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे। कुठे युद्ध सुरू आहे त्यांना सांगितलं जातं की तुम्ही हे युद्ध थांबवायला मदत करा, मध्यस्थी करा। अनेक अडचणी जिथे जिथे येतात तिथे प्रधानमंत्र्यांना बोलवलं जातं। हळूहळू या देशाची अर्थव्यवस्था वाढते आहे, जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपली होते आहे। पण मोदी साहेब सतत निवडून येतात याचं कारण काय? कारण आहे त्यांनी जी घोषणा केली सबका साथ सबका विकास, आणि मग त्यातूनच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान। आपल्याला माहिती आहे देशातील सर्व गरिबांना जे आहे ज्यांना आवश्यक आहे त्यांना आजही मोफत धान्य पुरवठा केला जातो आहे। आणि मोदी साहेबांनी सांगितलं 2029 पर्यंत जी आहे आमची ही योजना सुरू राहील, गरिबांना मोफत अन्नधान्य दिलं जाईल, लोकांसाठी घर बनवण्यासाठी पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, अनेक वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्यांनी राबवल्या, लोकांना पसंत पडल्या, लोकांनी त्यांना प्रधानमंत्री पदावर बसवलं। साधी घराची जरी आपण गोष्ट घेतली घरांची, तर ओबीसी समाजासाठी देशा आपल्या महाराष्ट्राच्या देशातील दिलं महाराष्ट्राच्या 12,000 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि सांगितलं की या सगळ्या ओबीसी समाजाला ज्यांना ज्यांना घरं पाहिजेत त्यांना घरं बांधून द्या, की आमचे शेड्यूल कास्ट दलित बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी रमाई आवास योजना, ज्या आदिवासी आहेत शबरी आवास योजना, पारधी समाजासाठी पारधी आवास योजना, सर्वसामान्य सर्व नागरिकांसाठी पंतप्रधान ग्रामीण आवास योजना। आता या सगळ्यांसाठी आपण साधारणपणे 1.5 लाख रुपये देतो आहोत, परंतु मागच्याच आमच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये ठरलेलं आहे 2.25 ते 2.5 लाख रुपये जे आहेत हे सरसकट सर्व ह्या योजनातील घरांसाठी आपण देणार आहोत। कुणाला कमी कुणाला जास्त नाही, घरं चांगली तयार झाली पाहिजे यासाठी आपण जवळपास 2.5 लाख रुपयापर्यंत मदत करणार आहोत। जल जीवन मिशन, देशामध्ये पहिल्यांदाच जल जीवन मिशन जे आहे घराघरामध्ये नळ पाणी योजना देण्याचा कार्यक्रम या देशामध्ये पार पडला। आमच्या या ज्या आहेत भगिनी ज्या त्यांच्या डोक्यावरचे 2-3 हंडे घेऊन 2-4 किलोमीटर जात होते, मांडीला त्रास पाणी लाईटचा त्रास हा सगळा त्रास दूर करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं। अहो माझ्या एकट्या येवल्या तालुक्यामध्ये ज्या 2 योजना अजून सुरू आहेत त्या 2 महिन्यात पूर्ण होतील आणि एकूण 1 घरामध्ये जे आहे नळाला पाणी मिळणार आहे। लाडकी बहिणीबद्दल काय सांगायचं, या सगळ्या आमच्या भगिनी बसलेल्या आहेत, अनेकांनी सांगितलं पैसे येणारच नाही, आले की नाही आपल्याकडे पैसे, हात वरती करून सांग आले की नाही, सगळ्यांना पैसे 2-2, 4-4, 5-5 महिन्याचे आले। आणि आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या पुढच्या वर्षी डिसेंबरच्या पुढे 1500 रुपयाची आपण 2100 रुपये देणार आहोत, 2100 रुपये, आणि ते वाढत जातील, तुम्ही काळजी करायचं कारण नाही।
त्याचबरोबर रस्त्याचा विकास नागपूरला जायचा म्हटलं तर आमचे सगळे नाशिकचे लोक जे आहेत समृद्धी मार्गाने आज नागपूरला पोहोचतात. काही महिन्यांमध्ये मुंबईपर्यंतचा समृद्ध मार्ग पूर्ण होणार आहे. नाशिकचे जे सुद्धा रस्ते जे आहेत सिमेंट काँक्रीटचे व्हायला लागलेत. मी नाशिकवर जरा जास्त बोलतो कारण आपल्या नाशिकमध्येच आपण 14-15 उमेदवार उभे केलेले आहेत. या नाशिकमध्ये रस्ते जे आहेत सगळे आपण पाहतो आहोत सिमेंट काँक्रीटचे रस्ते सुरू झालेले आहेत. पाठीमागच्या वेळेला 2-3 गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल ज्या खूप बोलण्यात आलं. संविधानाच्या बाबतीमध्ये एक फेक नेरेटिव्ह जो आहे पसरवण्यात आला, खोटी समजूत लोकांची जी आहे त्याच्यामध्ये प्रचार केला गेला. काय झालं? प्रधानमंत्री आले, मोदी साहेब, त्यांनी संविधान मानासहित एका व्यवस्थित ठिकाणी आदराने बसवलं आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी जाऊन त्या संविधानावर डोकं टेकवलं आणि सांगितलं की हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं, बदलण्याची ताकद कुणाचीच नाही या देशात, नाही कुणाची ताकद नाही. पण आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी काल संविधान दाखवलं. अरे बाबा, संविधान जो आहे हा राज्याचा विषयच नाही, संविधान आमचा विषय नाही, संविधान लोकसभेचा विषय. आणि तिथे तर पुन्हा मोदी साहेब बसले आणि मान सन्मानानं जे आहे पहिल्या दिवशी संविधानावर त्यांनी डोकं टेकवलं. संविधान वर्ष जे आहे त्यांनी साजरं करायचं ठरवलं. संविधानाचं पुन्हा 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 कशासाठी सांगितलं जातं? पण आता लोक फसणार नाही. एकदा लोक फसतात परत परत लोक फसत नाही. आपल्या याच्यामध्ये पाण्याच्या योजना भरमसाठ पाण्याच्या, तुम्हाला नाशिककरांना मी खास सांगतो, मागच्या कॅबिनेटमध्ये किकवी धरण योजना मंजूर झाली. आपल्याकडे कधी कधी पाऊस कमी पडला का ताबडतोब पेपरमध्ये येतं पाणी कपात होणार, पाणी कपात होणार. हे धरण आणि गंगापूर धरण, अर्ध धरण जे आहे हे मातीनं भरलेलं आहे. महायुती सरकारनं निर्णय घेतला की ताबडतोब हे किकवी धरण करा आणि नाशिक शहराचा जो आहे पाणी पुरवठा जो आहे अगदी पूर्ववत, 2-2 वेळेला पूर्वी पाणी यायचं, आता सुद्धा काही ठिकाणी जात आहे ते पाणी तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही तर आंतरराज्य नारपार गिरणी नदी योजना, पार गोदावरी, या सगळ्या ज्या आहेत योजना आपण आखतो. या योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळणार, नाशकाच्या उद्योगासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होणार आहे. नदी जोड प्रकल्प सुरू होतो आहे. या प्रकल्पाची किंमत 2,500 कोटी रुपये आहे. गोदावरी, दमणगंगा, एक दरे, गोदावरी या नदी जोड प्रकल्पाचं काम मंजूर करण्यात आलं आणि दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प जो आहे 13,500 कोटी रुपये खर्च करून हे सगळं पाणी जे आहे समुद्रात वाहून जाणारं हे आपल्या भागात आणून, फार मला असं वाटतं की ते मराठवाड्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. पीक विमा, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला. प्रधानमंत्री साहेब येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.